महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. सरकारी कार्यालयांच्या कचऱ्यात बऱ्याचदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळतात. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद इमारतीच्या गच्चीवर दारू पार्टीची घटनाही चर्चेत होती. प्रादेशिक मनोरुग्णालयात ही अशीच एक घटना समोर आली आहे. खरे तर सुरक्षा रक्षक दारू पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतरच ही घटना उघडकीस आली. नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या उमरेड दक्षिण वन परिक्षेत्राच्या पथकाने उमरेड बस स्थानकाजवळ सापळा रचून वाघाची नखे व दातांची विक्री करणाऱ्या 5 लोकांना अटक केली आहे. डागा रुग्णालयात दररोज रुग्णांच्या गर्दीत उभी राहून चोरी करणाऱ्या महिलेला तहसील पोलिसांच्या डीबी पथकाने पकडले. चौकशीत तिने सांगितले की ती गेल्या 6 महिन्यांपासून चोरी करते आहे. नागपूर मंडळाच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे इथे रेल्वे सुरक्षा दलाने 22 व 23 नोव्हेंबरला एका अभियानांतर्गत कारवाई करत 9 रेल्वे तिकीट दलालांना अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मौदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वडोदा इथे कार चालकाचा कारच्या वेगावरील ताबा सुटल्यामुळे कार उलटून अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून कारमध्ये बसलेले इतर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काटोल पारडसिंग रस्त्यावर केलेल्या कारवाईत काटोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे 2 टिप्पर पकडून 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी टिप्पर व वाळूसह एकूण 36,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर बडनेरा मार्गावरील दहेगाव रेल्वे स्थानकाजवळ एक टँकर रेल्वे फाटकावर आदळल्याने रेल्वे मार्गाची मुख्य केबल तुटली, त्यामुळे अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील गाड्यांचे संचालन सुमारे 3 तास ठप्प झाले होते. पोलिसांची रात्रीची नियमित गस्त सुरू असतानाही चोरीच्या घटनांमध्ये काही घट झाल्याचं दिसून येत नाहीये. मंगळवारी रात्री सक्करदारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात 3 आरोपींनी एक युवक व युवतीला लुटण्याचा प्रयत्न केला. नागपुरात काँग्रेस आपले मित्रपक्ष राष्ट्रवादीला नेहमीच सोबत घेत नाही. मागील पदवीधर मध्ये पण असंच झालं होतं आणि काल याची पुन्हा वृत्ती झाली आहे. काँग्रेसचे रवींद्र भोयर हे जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आले नाही, म्हणून सध्या नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. असं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना घेऊन चालावं असं काँग्रेसकडनं अपेक्षित होतं. पण मला असं वाटते की त्यांनी आम्ही इथे जरी लार्जेस्ट नसलो पण शिवसेना आणि आम्ही आम्हाला आमच्या नेत्यांना इथे यांनी काँग्रेसवाल्यांनी विचारायला पाहिजे होतं. मला असं वाटते की मध्यंतरी नाना पटोले साहेबांचं ही एक स्टेटमेंट होतं, त्यांनी असंच म्हटलं की सरळ आम्ही राष्ट्रवादीची दुकान बंद करू. पण आता जर त्यांनी दुकान बंद करू तर मला असं वाटते की त्याच निमित्ताने ते इथं त्यांच्याकडे हा उमेदवार त्यांनी जो उभा केलेला आहे काँग्रेसचा तर त्यांच्याकडे मताधिक्य असावं म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं नसेल. मागच्या वेळेस पण पदवीधरमध्येही असं झालं होतं की राष्ट्रवादीला कुठेतरी त्यांनी एक टाकल्यासारखं केलं होतं. काय म्हणत बघा, आमचं त्यांचं नातं आहे पण घरं वेगळे आहे. विना बोलवल्याने कोणाच्या घरात कसं जायचं? नातंही जरी जवळचं असलं तरी एक बोलावणं असायला पाहिजे. त्यांनी त्यावेळेसही तसंच केलं होतं पण मध्यंतरी काळामध्ये मग ते परत आले होते. मग त्यांनी विनवण्या केल्या की आमचं चुकलं, त्यांनी बोलवून घेतलं. मग आम्ही सरळ गेलो, आम्ही सरळ हे केलेलं आहे. तुम्ही विश्वास करा की मागच्या जर ते काँग्रेसवाले मान्य करत असतील नाही करत असतील परंतु आमच्या मताने ते त्यावेळेसही निवडून आलेत त्या याच्यात पदवीधर मतदारसंघामध्ये. आणि तुम्ही विधानसभेचे तुम्ही हे बघा, लोकसभेला त्यांना किती मतं होते. आणि आता आम्ही जेव्हा राष्ट्रवादी त्यांच्यासोबत होती एकत्र होती तर तेव्हा लढलं तर त्यांचा पूर्व नागपूरचा उमेदवार बघा, मध्य नागपूरचा उमेदवार बघा, नाही तर 2014 इलेक्शन बघा.
आणि आताचं 2019 इलेक्शन बघा, याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंहाचा वाटा आहे. सगळ्याच आमच्या नागपूर शहरामध्ये जे साई मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला मतं दिले, पण त्यांना ठीक आहे, मान्य करत नाहीत, तो भाग वेगळा. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली असून एसटी कामगारांना चांगलं आर्थिक बळ मिळण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. तरी कामगारांचे नेते संप चिघळत असतील तर ते कामगारांचं नुकसान करत असून त्यांचं गिरणी कामगार व्हायला वेळ लागणार नाही असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, यांनी अर्थमंत्री अजितदादा पवारांशी चर्चा केली, त्याआधी शरद पवारांशी चर्चा केली आणि त्यानंतर या संपातून तोडगा काढण्यासाठी आणि कामगारांना चांगल्या प्रकारे आर्थिक पाठबळ किंवा मदत मिळावी म्हणून काल एक त्यांनी पॅकेज जाहीर केलं छानपैकी. आणि मला असं वाटतं की परिवहन मंत्र्यांनी जे काही आकडे दिलेले आहेत, साधारण कमीत कमी 5,000 रुपये पगार वाढ आहे, ते 24,000 रुपयापर्यंत आहे, आणि शिवाय याची तरतूदसुद्धा राज्य सरकार करणार आहे असं मी वाचलं. आणि तरीही जर कामगारांचे नेते, मी कामगार म्हणत नाही, कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय पक्ष, विरोधी पक्ष, हे जर संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नुकसान करत आहे. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत, कारण महाराष्ट्र जो आहे, मुंबई हे कामगारांच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाले. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असं आमचं सरकार कधीही विचार करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसतानासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना देतो आहोत. कामगारांनी थोडं समजुतीने घ्यावं. कामगार घेत आहेत पण एक विशिष्ट वर्ग आहे, त्यांची भाषा मी ऐकत होतो काल. ते या राज्यातल्या, देशातल्या वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे, हे कोण लागून गेलेत? हां ठीक आहे, तुम्ही चर्चा करू शकता. तुम्ही प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी राजकारणामध्ये हयात घालवली आहे, समाजकारणामध्ये हयात घालवली आहे, राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहेत, त्यांचा तुम्ही त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता? तुमचं असं काय योगदान, तुमचं काय कर्तृत्व आहे? हां कायदा कळतो म्हणजे काय? हे राज्य कायद्याने चालतं आणि हे राज्य अत्यंत भावनाशील पद्धतीनं चाललेलं आहे. सर, गोपीचंद पडळकर आणि खोत जे आहे ते स्थगित करणार आहे, ते माघार घेणार आहे या संपातून. जर हे दोन नेते समंजसपणाची भूमिका घेऊन कामगारांना, काल जे सरकारने जाहीर केलं आहे त्यांना भरघोस पगार वाढ, त्या संदर्भात त्यांनी भूमिका जर घेतली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. कुठेतरी संप चालू करणाऱ्याने संप कुठे संपवायचा
याचा एक विचार करावा लागतो. नाहीतर हा संप जर खेचत गेला तर हजारो कामगारांचं नुकसान होईल, त्यांचे कुटुंब रस्त्यावर येतील. सर हिंदी में जानना चाहेंगे, ये जो डेडलॉक है जिस तरह से कल सरकार ने कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देऊ अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती, मात्र या घोषणेचा केंद्राला विसर पडलेला आहे. या कुटुंबियांना तात्काळ 4 लाखांची मदत द्यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. कोविडच्या संकटाला संपूर्ण देशातील नागरिक सामोरे गेलेले आहेत आणि या कोविडच्या संकटामुळं अनेकांना आपल्या कुटुंबातले व्यक्तींना गमावं लागलं आहे, नातलगांना गमावं लागलं आहे. कधी कधी घरातला प्रमुख माणूस गेलेला आहे, जो कमवता होता तो सुद्धा गेलेला आहे. अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत, अनेक मुलं अनाथ झालेली आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने असं आश्वासन दिलं होते की या सर्व कुटुंबांना आम्ही 4 लाख रुपये मदत करू. परंतु आज असे चित्र दिसते आहे की केंद्र सरकार आपल्या आश्वासनापासून दूर गेलेलं आहे. ते राज्य सरकारवर जबाबदारी टाकताय की तुम्हीच 50,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला द्या. परंतु हे 4 लाख रुपये त्या कुटुंबाकरता खूप महत्त्वाचे आहेत. कदाचित ते पुरेसे नसतीलही, परंतु महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ही जबाबदारी केंद्र सरकारने घेतलीच पाहिजे असे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचा आग्रह आहे. यामध्ये 3 लाखाची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि मी राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की 1 लाख रुपयाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे. 4 लाख रुपये या कुटुंबांकरता एक दिलासा देणारे ठरणार आहेत, मदतीचे ठरणार आहेत आणि यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. इतिहास केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून ते डोक्यात भिनवून घेण्याची गोष्ट आहे. एकदा इतिहास डोक्यामध्ये घेतला की मग जाती धर्माचे दगड भिरकावण्यासाठी नाही तर इतिहास रचण्यासाठी असतात असे परखड मत अभिनेते व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीवरून व्यक्त केले. हातांमध्ये दगड दिला तर तो दगड भिरकावला जातो, पण डोक्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार भिनलेला असेल तर हातात दिलेला दगड हा फिरकावला जात नाही, तो विधायक कामासाठी रचला जातो आणि ही रचनात्मक तरुणाई ही आपल्याला पुढच्या काळामध्ये हवी आहे. ही रचनात्मक तरुणाई अशासाठी हवी आहे कारण देश एका वेगळ्या उंबरठ्यावर एका वेगळ्या वातावरणात आहे. देश त्या वातावरणात आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक ओळख दिली होती, मावळा. आणि हे 18 पगड जातीचे मावळे एका स्वराज्यासाठी जीव अर्पण करायला तयार झाले होते. दुर्दैवाने या 18 पगड जातींच्या मावळा या ओळखीवर कुठेतरी धूसाच चालली आहे आणि प्रत्येकाची जातीची धर्माची ओळख आणखी कडक होत चालली आहे. आणि एका स्वराज्यासाठी एका रयतेच्या राज्यासाठी जे जीव अर्पण करायला तयार होते तेच आज जातीच्या ओळखीपायी धर्माच्या ओळखीपायी आपल्याच बांधवांवर दगड भिरकवायला परावृत्त होतात हे जेव्हा वातावरण दिसते तेव्हा दोन पर्याय समोर येतात. कोल्हापुरात सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचा निर्णय घेतला असून संप अजूनही सुरूच आहे. तसेच जोपर्यंत एसटी सेवेचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आगारात संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. मित्रांनो, या लढ्याला मोठं करायचं काम जर कोणी केलं असेल तर या सर्व मी सर्व कुटुंबासोबत या लढ्यात सामील होत आहे. महालक्ष्मीच्या नावाने जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आता बघितलं शपथ घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांनी कुठेही मागं हटणार नाही अशा पद्धतीचा एकत्रित या ठिकाणी निर्णय झालेला आहे. निश्चित आज बघितलं तर गेले 27-28 दिवस रस्त्यावरती असणारा एसटी कर्मचारी काल सन्माननीय मंत्री महोदयांनी केलेली वेतनवाढ ही एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. कुठेही त्यामध्ये सुसूत्रता दिसत नाही. आम्हाला अपेक्षित होतं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन या ठिकाणी जाहीर करतील आणि जो कोर्टाचा कालावधी जो 12 आठवड्याचा आहे तो 6 आठवड्याचा करतील आणि अशा पद्धतीची घोषणा तिने अगोदर केली होती. पण काल पत्रकार परिषदेमध्ये तोंडाला पानं पुसण्याचं काम झालेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना त्यामध्ये दुखावल्या गेलेल्या आहेत कारण 5,000, 4,000 आणि 2,500 रुपयाची वाढ कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आता शपथ घेऊन या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की एसटी जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण होत नाही
तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही. मग कोणतीही कारवाई जरी झाली तरी त्या कारवाईला एकत्रितपणे सामोरे जायचं अशा पद्धतीचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला. सरकारने दिलेली पगारवाढ हे केवळ एक गाजर असून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकही आगारात एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. जोपर्यंत हे विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार अशी भूमिका येथील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कालपर्यंत जे शासनाने गाजर दाखवायचा कार्यक्रम केलेला होता तो आम्ही आम्हाला त्यांनी गाजर दाखवत असताना आम्ही त्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं 2500 कोटी तोट्यामध्ये स्टार्टला एसटी होती, नंतर 5000 कोटीवर गेली, पाच हजार कोटीवर याच्यामुळे गेली. कुठल्याही पुढाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला ही एसटी व्यवस्थित चालवून द्यायची नाही. दुसरी गोष्ट, एअर इंडिया जसं प्रफुल्ल पटेलने कितीतरी कोटीवर तोट्यामध्ये आणलं, तसं शिवशाही घेऊन शिवशाहीच्या बस वापरून जे तोटा 5000 कोटीवर नेलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करतो. पुढाऱ्याचा निषेध सर्वच पुढाऱ्याला कोणाला यांना एसटी जगू द्यायची नाही आणि मरूनही द्यायची नाही. एवढं बोलून मी माझे दोन मुद्दा नसून आमचा मुद्दा केवळ विलिनीकरणाचा असून जोपर्यंत हे विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका जळगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आम्ही इथं 16वा दिवस आमचा हा आंदोलनाचा चालू आहे. हा आंदोलन म्हणजे हा आमच्या कर्मचाऱ्यांना दुखवटा आम्ही पाडतो आहे. 42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. विशेषतः करून काल माननीय परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी जी काही पगारवाढीची घोषणा केलेली आहे, पण मुळात म्हणजे आमची पगारवाढीची मागणीच नाही आहे. आमची मागणी जी आहे ते विलिनीकरण झालं पाहिजे शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं, ती मागणी आहे. त्या मागणीवर सर्व कर्मचारी ठाम आहे. म्हणून अजूनपर्यंत इथून हे काही आम्ही जो मंडप आहे तिथून कोणी सोडलेलं नाही आहे, कोणी कामावर गेलेलं नाही आहे. आमची एकच मागणी आहे की शासनामध्ये विलिनीकरण झालंच पाहिजे. या मागणीसाठी आम्ही ठाम आहे. आणि आम्हाला अशी आशा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब जे मराठी लोकांचं दैवत आहे किंवा मराठ्यांना ते लोक मानतात मराठी म्हणून, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठ्यावर राजकारण करतात अशा लोकांनी आम्हाला न्याय द्यावा, माननीय परब साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा व हे आंदोलन आमचं त्वरित मागे होईल त्यांनी जर आम्हाला न्याय दिला तर, अशी आमची मागणी सर्वांच्या वतीने करतो आहे आम्ही. मुंबईच्या आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सध्या स्थगित झाल्याची घोषणा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे. या घोषणेनंतर मात्र एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित झाले असले तरी स्थानिक आगारात ठाण मांडून हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. आताच माझ्या मित्रांनी सांगितलंय सदाभाऊ खोत पडळकर साहेब आणि सदावर्ते साहेबांनी जे सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी काही लोकांना परवडत नव्हतं, कारण पगार नसल्यामुळं खर्चा पाण्यासाठी अडचण होते. काही लोकांनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुंबईला येण्यासाठी जो काही खर्च केला आहे तो आता त्यांच्या त्यांचा संपलेला आहे. परंतु उरील आलेल्या सदाभाऊ खोत पडळकर साहेब व सदावर्ते साहेबाच्या निर्देशानुसार त्यांनी सांगितले की आपण आपल्या आगळपातळीवर हा संप जितका होईल तितका चांगला करण्यात यावा व माझे आम्ही बीड आगाराच्या वतीने सर्व जोमाने प्रयत्न करणार आहोत. आणि आमची एकच मागणी आहे की शेवटी विलिनीकरणच पाहिजे. संप मिटणार का असं सुरू राहणार? संप हा असाच चालू राहील, कारण सरकारनं आम्हाला आमच्या पगारवाढीचा जो काही केलेली पगारवाढ आहे ही समाधानकारक नसून आम्हाला फक्त विलिनीकरणच पाहिजे. कल्याणनगर महामार्ग रोड परिसरातील रोज वाईन शॉप मधील कर्मचाऱ्याने उर्वरित पैसे परत दिले नाहीत म्हणून संतापलेल्या ग्राहकाने वाईन शॉप कर्मचारी मुकेश सुखेजा याला इतर दोन साथीदारांबरोबर रस्त्यावरती गाठत डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. मुकेश सुखेजा याने टिटवाळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. सर, हमारे पास कल दोपहर को मतलब कल 7:45 पर दो लड़के आए थे तो उन्होंने गूगल पे किया हुआ था तो मतलब मैंने उनको कहा कि भाई मैंने 250 रुपये कर दिया है और मुझे जो है सर कुछ सामान चाहिए. उनको कोई माल लेने का था 135 रुपये का. उन्होंने अपनी मर्ज़ी से जो है वो 250 रुपये मारे. बोला आज का बकाया पैसा मेरे को वापस दे दो. मैंने कहा जितना जो आपको माल चाहिए आप इतना ले लो.
तो उसने बोला कि उन्होंने कहा कि भाई मेरे को जो पैसा रिटर्न देते हो कि नहीं देते आप, बस इतनी सी बात हुई थी। मैं बोला भाई आप आराम से बात करो, तो इस तरह थोड़ा मचपच, हमारे जो जनरल मैनेजर है जो हमारे मुकेश सुखेज है उनसे थोड़ी मचपच हो गई, तो उनसे बातचीत, फिर भी उनके एक फ्रेंड थे तो उनसे बातचीत करके उनको ख़त्म किया और उनको हमने उनका पैसा वापस दे दिया, वो लोग चले गए। फिर रात को जब दुकान बंद करते समय, तो जैसे ही गाड़ी में हमारे जेम साहब निकले जनरल मैनेजर, रात को ये 10:10 पर, तो आगे जाकर बाइक पे वही जो लड़का था उसमें से बीच में जिन्होंने मचमच किया था वो सामने उसके ऊपर अटैक कर दिया, कोई बड़ी सी उसके हाथ में कोई पत्थर था या कुछ ऐसी चीज़ थी जो उन्होंने उसके सर पे दे मारा, तो उसको बहुत सारा खून निकला। और इस तरीके से वो जो हमारे जो मुकेश साहब हैं वो अपनी गाड़ी को फुल स्पीड से लेकर चले गए, भागे, वो लड़के उनके पीछे भी भागे मगर वो हाथ में आया नहीं, और उनको बैग उनको था, उनको वो भी छीनना चाह उनसे बैग, उनका कुछ केस था वो भी छीनना चाह, पर वो हाथ में आए नहीं और हमारे साथ चले गए और सीधा हॉस्पिटल चले गए। आपने पुलिस स्टेशन हम लोग गए, वहाँ से हम लोग ने कंप्लेंट किया टीट वाला पुलिस स्टेशन। महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी वीज बिलांचा भरणा करावा यासाठी हा वीज पुरवठा कापण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून मात्र रोष व्यक्त होताना दिसतोय। आज शेतकरी पूर्ण अतिवृष्टीने बरबाद झालेला आहे, त्याचे पूर्ण सगळेही कोणतेही पिकाचा चांगलं आलेलं नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा आता थोडंफार पाणी आहे, तर पाण्याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी आज बियाणं पेरलंय, कुणी काही हे केलं तर त्यांनी वीज पुरवठा बंद केला आहे। आज आम्ही वीज भरावा अधिक आधी बियाणं खरेदी करावा आणि ह्यांनी असं अचानकच एकदम म्हणजे आमच्या म्हणजे डोक्यात अंधारात हे केल्यासारखं केलं आहे, काहीच करता येत नाही। आज आम्हाला पूर्ण आमचं बियाणं आम्ही पेरलं आहे आणि आज लाईट नाही आम्हाला। आज हे 2018 आम्ही ह्या संबंधित व्यवस्थेचीच भांडतो आहोत आम्ही गावात, पण तीच परिस्थिती, लाईट नाही, 3-phase लाईट नाही, 3-phase लाईट नाही, कोणतीच लाईट नाही। आम्ही येऊन भेटतो तर आम्हाला अशी उडावडीचे उत्तर दिले जातात, इथं काय पुरावा असं कागदोपत्री आम्हाला काहीच मागणी केली तर आम्ही भेटत नाही आम्हाला इथं। रत्नागिरी शहरातील माणाका परिसरातील स्कायवॉकर लाईट नसल्यामुळे इथे अनेक उपद्रव वाढले होते, या संबंधी अनेक तक्रारी करून सुद्धा नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक होऊन मनसेने मेणबत्ती आंदोलन केले होते। या आंदोलनाला यश मिळाले असून पालिका प्रशासनाच्या वतीने स्कायवॉकर लाईट लावण्यात आले। हा कोटीचा खर्च करून नगर परिषदेने हा जो स्कायवॉक बांधला होता त्याची योग्य प्रकारे मेंटेनन्स राखला जात नव्हता, त्यावरती रोषणाई नव्हती, त्याच्यावरती दारुड्यांचं मद्यपी करणाऱ्या लोकांचं साम्राज्य वाढलं होतं, त्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा वावर कमी झाला होता, महिलांचाही वावर त्यामुळे कमी झाला होता। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीने एक वेगळ्या प्रकारचं यावरती आंदोलन केलं, सर्वत्र मेणबत्त्या लावून नगर परिषदेला हे दाखवलं की आम्ही वेगळ्या प्रकारची रोषणाई करू शकतो। त्यानंतर नगर परिषदेने याची दाद घेऊन पुन्हा एकदा हे सगळं रोषणाई व्यवस्थित केलेली आहे। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह, बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।